चौकात मामा मारला। हा काय सांगा बरं, नुसतं मारल्यावर नाही हो, मोहर लावून घेतली, मोहर नामदाराने मोहर लावली ना, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार, मोहरही लागली त्या ठिकाणी। चला किती वर्ष, 2 वर्ष गुरुच्या घरी शिकला, 11 आणि 12। 13व्या वर्षी पुन्हा मथुरेत आला, मथुरा मुक्त केली, 13, 14, 15 तीनच वर्ष मथुरेत राज्य केलं आणि 15व्या वर्षी 16व्या वर्षी द्वारका निर्माण केली। कितव्या वर्षी? आणि 16व्याच वर्षी 16,160 बायका गेल्या। मग द्वारकेला कुठपर्यंत राज्य केलं? गर्गाचार्य असं सांगतात की 128 वर्षापर्यंत, तसं 127 आणि मग पुढचं 28वं लागलं, मग द्वारकेची मूर्ती आली। पहिले कोण आलं? फार मजा आहे महाराज, आता उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने, वर्णने मी क्षेत्रांचं केलं। पहा तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्राचं वर्णन केलं महाराज, त्या क्षेत्राचं वर्णन करत असताना असं म्हणतात, वारा नशी चाली जे कमासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पावला परिसा, ऐसा तसा नामाच। पंढरीचं महात्म्य सांगताना ते उदंड वर्णन केलं, तसं काय काय वर्णन केलं, पितृगायचं वर्णन आहे, मातृगायचं वर्णन आहे, काशीचं वर्णन आहे, बद्रीनाथचं वर्णन आहे, सगळ्या तीर्थाचं वर्णन गाथ्यामध्ये पाहायला मिळेल। एक दिवस असाच प्रसंग आहे, नामदेव महाराजांना देवाचा आणि नामदेव महाराजांचा संवाद आलेला आहे। नामदेव महाराजांना देव विचारतात, काय नामा, कशी काय गंगा, कशी काय गंगा? त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात की देवा, त्या गंगेचं नुसतं नाव घेतलेलं बरं, बरे माझी गोदावरी विठ्ठल, त्या गंगेचं नाव नका करू म्हणले, ती स्नान सुद्धा करू देत, करू देतेस ना, करू देते, तुम्ही नुसतं हात टाकला तर करंटच मारते, धनगन ती गंगा का सुटी आहे, कठीण आहे ती गंगा। पण म्हणून नामदेवाने देवाला सांगितलं, देवा माझा हिमालय, माझा हिमालय म्हणजे तीच ब्रह्मगिरी, माझं सगळं तीर्थाचं स्नान म्हणजे तेच कुशावर्त, आणि माझी प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मगिरीचीच म्हणते, बस नको म्हणते बाबा तो हिमालय। त्या त्या अभंगामध्ये सुरुवात आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा, यमपुरी नाही, यमाच्या कचाटात देव सुटले नाही, जपी तपी संन्यासी सुटले नाही, जमका अजब परा खावे तो क्या जाने ना, हे फक्त वारकऱ्यांना ते कैलास आहे। कोणाकडे वारकरी ते बी पंड ते बी पुंडलिकांना ज्यांना सांगितलं वरदान दिलं ते वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी, पण वारकरी सांगतील ते नाही तर मग लाखाना असतात विठ्ठल विठ्ठल। सगळ्यांना मोक्ष दिला असता तर मग तिथे काही लोक म्हणतात, मग आता परवाची घटना नाही, तुम्ही सगळ्यांना पाहिलं डोळ्यांनी त्या ठिकाणी, आमच्या नामदास वैकुंठवासी सोपान काका देवाचा रथ बरोबर आहे, नाही नामदेव महाराज बरोबर आहे, आणि जीसीपी घोसला दोन्ही महाराज निष्ठावान महाराज दरवर्षी चर्चा असतात मुक्ताईच्या समाधी सोळेल माझ्या बरोबर। मग लोकांनी आरोप प्रत्या देवाला कळत नाही का, अरे देव कसं काय, देवानं वाचवलं तर सृष्टीचं परचक्र थांबेल ना, देवाला स्वतःचा भाचा वाचवता आला नाही तर तुम्ही कोणी झाडाची पानं विठ्ठल। भक्ती करतो आम्ही, उपासना करतो आम्ही, असं आमच्या घरात असं, अरे तू कुठे बाबा, तू कोण्या झाडाचा पान आहे तू, देव हजर असताना त्या ठिकाणी अभिमन्यू, देव हजर असताना अभिमन्यू वाचला उन्हाने, देव हजर असताना द्रौपदी 5 मुलं कचा कचा कापली, देव तिथे हजर होते ना, म्हणून तिथे नाही का घटिका यंत्र जसे परिभ्रम ज्ञानोबाराची पाशी, ज्ञानोबाराजी बोलतात तुमच्या आपल्याशी, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे,
तो एक संवाद है तुमच्या आपलं जीवन जगण्याचा विठ्ठल आम्ही फक्त आमचा टाइम मारून नेतोय बस बाकी आम्ही वेळ मारून नेतोय मला आणि तो वेळ मारण्याचा एक परिणाम आहे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं खरं दर्शन या समाजाला जर आम्ही घडवून दिलं असतं तर मला नाही वाटत की या देशामध्ये दुकानं कधीच आणि एक सांगतो तुम्हाला वारकरी संप्रदायात काही लोक म्हणतात काय मी समाज सुधारक आहे एक संघ बाबा बोलतोय मी ज्यांच्याकडे भागवताचे संहिते करता राहायचो पूज्यपाल डोंगरोजी महाराज भागवतात एक वाक्य वापरायचे जो लोगों को सुधराने के पीछे लग जाता है वो स्वयं बिगड़ जाता है जे जे लोकांना सुधारायला लागले ते ते जेलमध्ये गेले विठ्ठल म्हणून लोक सुधरवणं आमचा विषय नाही आम्ही फक्त साधू संतांचा निरोप घेऊन आलेलो इथे का कमी आचार्य झालेत का निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम सावता गोरोबा चोकोबा निळोबा मीराबाई जनाबाई सदंकसाई सेनानाबी शेख मोहम्मद नागो जगमित्रा नरहरी सोना रोहिदास कबीर संताजी जगणारे रामानुजाचार्य मध्वाचार्य निंबाळकाचार्य वल्लभाचार्य गौंडपादाचार्य पादपद्माचार्य हस्तामलक आद्य गुरु शंकराचार्य याच्याही पुढचे आचार्य नाही नाग परंपरेचे आचार्य भगवान आदिनारायणापासून भगवान दत्तात्रयापासून मच्छिंद्र गोरक्ष गैनी निवृत्ती ज्ञानदेव असा भगवान दत्तात्रयाच्या परंपरेचे लोका निर्गुण निराभास जेतून उद्वल संबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्या तो सर्वांचा आद्य गुरु त्याचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्मार्थी सुद्देश दाद्रीपाद प्रसादी दाऊदूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा एवढ्या मोठमोठ्या परंपरा आहेत त्यांच्यानं लोक सुधारले नाही आम्ही कोणत्या झाडाची पानं विठ्ठल त्यांचा तर नुसतं आम्ही काय तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी का दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा आमच्या थोब्यावर मरण मेल्यासारखा आमचा चेहरा असला वारकऱ्याचा काय तुमचा फायदा होतो वारकऱ्या दर्शन करून आणि साधनेनं चेहरा साधना असली पाहिजे वारकऱ्याकडे किमान हरिपाठ तरी पाठ म्हणून मी सांगतो तीच आचारसंहिता केली पाहिजे आता वारकऱ्यामध्ये काकडा करून घेतला पाहिजे सगळे काकडा मजा येईल ही निंदा नाहीये हे आमचं दर्शन आहे कारण यावर्षी तात्यांनी आमचे संदीपन महाराजांनी सगळ्यांना वार्निंग दिली लोकांना सांगितलं आधी तुम्ही आधी परीक्षक व्हा पण आधीकडे काय झालंय त्या ठिकाणी तुमचं वा वा तुमचं वर्णन केलं की झालंच आमचं हा परमार्थ करू नका धोका खाल विठ्ठल चिंतन करतो चालता चालता थोडस मला म्हणतात मी तिथून काय झालं आला बर उभा केला कोणी केला आईसाहेब रुक्मिणी माता आली पहिल्यांदा कुणा आले या येण्याचा फार मोठा सुंदर प्रसंग आहे द्वारकेचा प्रवास फार सुंदर आहे बर का ऐकाल सर काय झालं देवाची मुलं दारू प्यायला लागली कोणाची कळलं मी काय बोललो ते मला माहित नाही देवाची मुलं दारू प्यायला लागली आणि नेमकं त्या दिवशी देवाला भेटण्याकरता विश्वामित्र पुलह पुलस्त अंगिरा वशिष्ठ चव्हाण भरगाव देवल देवरात मेधादिती चमस ही सगळी देवाला भेटण्याकरता यायला लागली आणि या देवाच्या पोरांना त्या दारूच्या नशेत काय केलं मी सांगतो तुम्हाला अहो तुम्ही पिता यात काय लावले हो देवाची पुरं पित होती 37 वर्षाचा मी आवऱ्याचा एकच विचार करीन सांगेन त्या ठिकाणी किमान 33% गाव व्यसन मुक्त आहे विठ्ठल मला माहित नाही 37% लोकांचं मला माहित नाही पण 33% तर आम्ही पाहतोय हा फायदा आहे हो 70 तोच फायदा आहे संतती संपत्ती आणि संस्कृती ताबादी राहण्याकरता सत्ता आहे तीन प्रकारची लक्ष्मी 11 महिने गाव अस्थिर राहावी म्हणून सत्ता आहे आमच्या लोकांचा विचार नाही करायचा तुम्ही त्या ठिकाणी एक गाव म्हणजे महाराष्ट्र नाही त्या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी ज्ञानोबारायांच्या पाठीशी लागतो ना दिंडी घेऊन निघतो ना त्या दिवशी आमच्या पोटाची जबाबदारी माऊलीने घेतलेली आहे विठ्ठल
कोणाचा विचार नाही करायचा, कुठल्याही कीर्तनकाराचा विचार करायचा नाही. पण एक ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार हा तुमच्या धर्माचा एक आधारस्तंभ आहे. जसं मीडिया भारताचा चौथा आधारस्तंभ आहे देशाच्या विश्वाच्या पाठीवर, तसं कीर्तनकार हा सुद्धा तुमच्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. विठ्ठल पण तो कीर्तनकार संत असेलच, नो गॅरंटी. ज्ञानी संत असतो का? नाही. ज्याच्याकडे वैराग्य तो संत असतो का? नाही. पण ज्याच्या जो भक्ती करतोय तो त्याच्याकडे ज्ञानी, तो ज्ञानी असू शकतो, तो वैराग्यवान असू शकतो, आणि तो साधू असू शकतो. विठ्ठल काय झालं आता ही आली ते एक साम नावाच्या पोराला साडी नेसवली, साम नावाच्या पोराला साडी नेसवली. जशी नेसवली साडी आणि इथपर्यंत पदर घ्यायला लावला, आता सगळ्यात पुढे विश्वामित्र होतेच. अहो महाराज, या मुलीला बोलता येत नाही, पण मुलगा होईन का मुलगी? ऋषी मुनीने विचार केला, देवाची मुलं दार कशाला द्वार कर जायचं? मुलगा होणार नाही, मुलगी नाही, एक लोखंडाचा मुसळ होईल आणि संपूर्ण यदुवंशाचा असा शाप मिळाला. कोणाच्या कोणाला? देवाला सुद्धा शाप घ्यावा लागले बरं. कृष्णा ज्या प्रमाणे तू माझ्या वंशाचा नाश केला त्याप्रमाणे तुझ्याही वंशाचा असाच नाश होईल. गांधारीने दिलेला शाप आहे. देवा ज्या प्रमाणे तू झाडाच्या वरून मला मारलंस त्याप्रमाणे त्याचा बदलाही मी फेडल्याशिवाय राहणार नाही. वाली फार मजा आहे. तुझ्यासारखं बाळ मला हवंय, मी त्याला स्तनपान करीन. इच्छा प्रकट केली, जरूर दूध पिण्यापील देवाने वचन दिलं, पण तिच्या समोर तिच्या बापाला पातळाने घातला म्हणून बदला फेडण्याकरता बोधना आली. देवाला कर्म चुकलं नाही तर आपण कोण? अहो कर्माचा लेखाजोखाच मांडलाय का अभंगात तुकोबारायणी पार. या कर्मानं कोणाकोणाचा काय काय फरशा पाडलाय हे सगळा लेखाजोखा आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. मी प्रसंग मांडत नाही. कर्मी विधिले शारंग दशरथे वियोग, वियोग घडला सीता देवी राम वनासा वनवासा गेले. फार मोठं सुंदर चिंतन केले त्या ठिकाणी. नको आता विठ्ठल विठ्ठल तिथे शाप मिळाला, तिथेच तिथून ऋषी म्हणून वापस गेले. त्या दिवशी वसुदेव देवकीचं निधन झालं, निर्वाण झालं. बलराम दादा शश लोकल त्याच दिवशी गेले आणि देवाला माहिती पडलं की आता द्वारकाचा नाश होणार आहे, पाण्यात जाणार आहे. म्हणून 16,107 बायका घेऊन बसलेली, अर्जुनाला घेऊन बसले. अर्जुनाला घेऊन बसल्याने सांगितलं, अर्जुना ही द्वारका पाण्यात जाणार आहे, तू या 16,100 स्त्रिया 107 बायका घेऊन हस्तिनापुरात निघून. आणि त्या 16,107 शी बोलत असताना राधेला प्राचारण केलं आणि ती राधे येऊन देवाच्या मांडीवर बसली, मांडीवर येऊन बसले. ह्या 16,107 न पाहिलं बा 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 बा, आपण 16,108 पण ही कोण आली पुन्हा? बायांना सहन होईन का ते? तिथून जाऊ बाया निघेल्या तर रुक्मिणी मातेकडे जाऊन सांगितलं. म्हणे आई साहेब तुमचं कमी झालं आता महत्व. म्हणे काय झालं? म्हणे 8-9 क्रमांकाची कोणीतरी सुंदर अप्सरा येऊन देवाच्या मांडीवर बसलेली. हा आली रुक्मिणी माता. काय सांगाव आमच्या आई साहेब असतो लय खतरनाक. रुक्मिणीला पाहिल्याबरोबर सगळ्या पटराने बाहेर जात होत्या, पण ही हल्ली रुक्मिणीला राग आला फार चांगला. निघा देवाने सांगितलं तुला थांबायचं असलं थांब, पण हिला आता बाजूला करणार. निघाले रुक्मिणी माता. ही सुटकेस भर, ती बास्केट भर, अशा बॅगा भरल्या. त्यावेळेला बॅगा नव्हती बरं का? त्यावेळेला गाठुड बांधलं, पुढे पाच चालत जाय, मागे पाच जाय, पुढे चालत जाय. दिंडीरवनात आली सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि कृष्णेच्या संगमावर 3 दिवस थांबले असं वर्णन केलेलं. तिथून पंढरपुरात आले, पुंडलिक भगवान पुंडलिक राजा भेटला. आईला विचारलं, आई